नमस्कार येवकार, गोवा टुडे सुयश गावणेकर। मास्तराची परीक्षा, निकालाची चर्चा, नवभारताचे सरमाव, आत्मनिर्भरतेची बौद्धिकान, प्रश्न फिक्स, जापोरी मिक्स, फुटिल्ल्या पेपराची एझाम चलता। मास्तराची परीक्षा, निकालाची चर्चा, अयोध्येचो अश्वमेध, कन्या कुमारिनी आडायलो, द्रविडी प्राणायामाची घासाघीस, योग कसोच जुळना गा। मास्तराची परीक्षा, निकालाची चर्चा, नॅशनल एम्बिशन, रिजनल एस्पिरेशन, ओ राष्ट्रवादी तो उग्रवादी, हुमरो हुपलो शिकता दक्षिणवादी, उपद्रव्यांक रामबाण कितें गा। मास्तराची परीक्षा, निकालाची चर्चा, सविस्तर खबरां आदी हेडलायन्स। मायनिंग कॉर्पोरेशनाचो वावर सरकारी पावड्यार चालू, 60 हिस्ट्री सिटर क्रिमिनल्सांक करताले जिल्ले गोंयच्यान तडीपार, महाराष्ट्रांतली रेव रितसर हाडूंक सरकाराचो पावटो। नवो मोटर वाहन कायदो लोकांक पिडपाक न्ही, बैठेच राजकारण नका, मंत्री म्हणटा 2 सप्तकां भितर टुरिस्ट टॅक्सीक डिजिटल मीटर, वेगळे रेट, कायद्याचेर जागृताय सुरू। उद्देग वेवसाय कचेऱ्यांनी कामाचे सुवातेर वचून लसीकरणाचो केंद्राचो निर्णय, राज्यांक सुचोवणी, मुख्यमंत्री म्हणटा हॉस्पिटॅलिटी स्टाफ कामगारांक प्राधान्यान लसीकरणाचो विचार। दबाव घेनासतना परीक्षेची तयारी करात, स्वताक सिद्ध करपाची संद सोदात रावात, चौथ्या परीक्षा पे चर्चा, व्हर्च्युअल संवाद सत्रात प्रधानमंत्री मोदी मास्तराचो विद्यार्थ्यांक कानमंत्र। मडगांव पालिका वेंचणुकेक काँग्रेस गोवा फॉरवर्ड एकठांय, मडगांव सिवीक अलायन्साचें लॉन्चिंग, बीजेपीक हरोवप घरा धाडपाचो हेतू, विजय दिगंबर आलेक्स एकठांय उलयले। आनी वाळपय 12 जण पाटवळ, दुदकारांचे 400 लिटर दूद सुमुलान केले रिजेक्ट, दुदांत सोऱ्याचो कंटेंट म्हूण सांगून रिजेक्शन, सुमूल खंय गोंयांत नाकाच। मायनिंग कॉर्पोरेशन करपाचो वावर चालू झाला, मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयलो, 60 हिस्ट्री सिटर क्रिमिनल्सांक तडीपार करपाचें थारलां, कांय जाणांक जिल्ह्यांतल्यान, कांय जाणांक गोंया भायर तडीपार करतले, महाराष्ट्रांतल्यान रितसर पद्दतीन रेंव हाडूंक सरकाराचो बावटो। गोंयकारांनी रेंवेचो धंदो खंय कायद्यान करचो, एनजीओनी गरज समजून घेवची म्हूण मुख्यमंत्र्याचो उलो। पोस्ट फॅक्टो एप्रुवलूच आशिल्ली, आमी जो सगळो एक्सपेन्सीस कोविडाच्या काळात केला तो मागीर पीडब्ल्यूडीचो आसतलो, परत कलेक्टर, हेल्थ डिपार्टमेंट, सगळ्या पोस्ट फॅक्टो एप्रुवल आशिल्लो। 1-2-3 लँड ट्रान्सफर असा फ्रॉम द वन डिपार्टमेंट टू अदर डिपार्टमेंट। तुम्ही ऑलरेडी 6 महिन्या भितर हे जे असले लोक आहा पहिले सगळे ते तडीपार जावपाचे आसा, तो प्रोसेस चालू झाला, ते तडीपार जातले। मुद्दम हांव परत रिपीट करता, हे जे ह्या सगळ्या हेतून इन्वॉल्व आहा पहिले ते तडीपार प्रोसेस सुरू आहा। आयज पर्यंत केन्ना सगळे क्रिमिनल एक्टिव्हिटी लोक आसलेले पहिले फावटी ते तडीपार जावन गोंया भायर धांवलेले, गोंया भायर काडटले, डिस्ट्रिक्ट वायज थोडे डिस्ट्रिक्टाच्यान भायर वयतले, थोडे गोंयातल्यान भायर वयतले। कितले सीएम आसा लोक माझ्या अंदाजात केसीस अप्रॉक्सिमेटली 60 जणांच्यो जातो। नारायण राणे म्हणून थंयसले पॉलिटिकल लिडर ह्यांच्यानी दोनूय स्टेटींनी म्हणजे बिझनस रेवेचो हो चालू जातल्या कारणान आम्ही थंयच्यान लिगल रेव जे कोण हाडटा ओके त्यांची लिगल रेव चालू करपा खातीर परमिशन दी म्हटला। सरकारान रेव काढपाची बंद करूंक ना, परत हांव सांगता, जर बंद कोणी केले असत आम्ही म्हणटा की त्यांच्यानी सस्टेनेबल रेव काढची, पण त्याच्या खातीर जे एनजीओ एनजीटीन गेल्या, जे एनजीओ हायकोर्टान गेल्या त्यांच्यानी बंद केल्या। अगेन अँड अगेन हायकोर्टाचे स्ट्रिक्चर्स आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हातल्या स्टाफाचेर येतात, म्हणजे
पुलीस सीएस पासून तो पुलीस कॉन्स्टेबल पर्यंत हांचेर परत परत जाता म्हणून आमकां ऍक्ट जावचे पडटा. पण त्यांच्यानी बी खरी सांभाळून रेव काढीत खरी तरी एनजीओनी बी रेवेची गरज असा या सगळ्याचं ताळतंत्र देऊन रेव काढूया. नवो मोटार वाहन कायदो लोकांक पिडपाक न्ही, कायद्यावेल्यान बेठेंच राजकारण करचें न्ही, ते परस कायदो पाळूंक जागृताय करची म्हूण येरादारी मंत्री माविनाचो उलो. फुडल्या 2 सप्तकां भितर टुरिस्ट टॅक्सीक डिजिटल मिटर बसूंक सुरू जातले, तांचे खातीर वेगळो रेट आसतलो. नवे मोटार वाहन कायद्या विशीं बुधवारा प्रेजेंटेशन जालें. जागृताय सुरू. इन 2 वीक्स टायम द इंस्टॉलेशन ऑफ डिजिटल मिटर्स फॉर द टॅक्सी वील स्टार्ट. आनी तुमकां खबर आसा आमी डिसिजन घेतले कॅबिनेटीन की हे डिजिटल मिटर जे बसयतले फॉर द फर्स्ट 6 मंथ्स वी वील बी गव्हर्नमेंट वील बी बॅरिंग द कॉस्ट. द सेकंड थिंग इज द STA ऑल्सो वील बी मिटींग शॉर्टली बिकॉज दे हॅव टू रिवायज द रेट्स ऑफ द टॅक्सी पीपल. अश्यो आसतल्यो नव्यो ट्रॅफीक फायन. फायन 500 रुपयान सुरू जाता ते 1 लाख मेरेन पावता. टू व्हिलराचेर दोगां परस चड बसल्यार वा हॅल्मेट घालना वा स्पीड लिमीट पाळना जाल्यार 3 म्हयन्या खातीर ड्रायव्हींग लायसन्स कंपलसरी निलंबीत जातलें. हॅल्मेट घालिनासतना ट्रिपल सीट टू व्हिलर चलयल्यार 1000 रुपया फायन. बेल्ट घालिनासतना स्पीड लिमीट पाळना जाल्यार 1000 रुपया फायन. धोकादायक पद्दतीन टू व्हिलर चलयल्यार 1500 रुपया फायन. रजिस्टर वा नंबर प्लेट नासतना टू व्हिलर चलयल्यार 2000 रुपया ते 5000 रुपया फायन. चार चाकी रजिस्टर वा नंबर प्लेट नासतना चलयल्यार 3000 रुपया ते 6000 रुपया फायन. फिटनेस नाशिल्ली दुचाकी चलयल्यार 2000 रुपया आनी फिटनेस नाशिल्ली 4 चाकी चलयल्यार 3000 रुपया फायन. ॲम्ब्युलन्स आनी उजो पालोवपी गाडयांक वाट दिलना जाल्यार 10000 रुपया फायन. नाका थंय आनी परत परत हॉर्न वाजयल्यार 1000 रुपया आनी दुसरे फावट 2000 रुपया फायन. इन्शुरन्स नासतना गाडी चलयल्यार 2000 रुपया आनी दुसऱ्या फावट 4000 रुपया फायन. काँग्रेस म्हणटा आदी रस्ते जाग्यार घालात आनी मागीर तालावां. सोदता आयज मोटर वेहिकलाच्या एक्टा अंडर तुम्ही लोकांची फायन वाढवून लोकांतले पैसे बॉक्सांतल्यान पैसे काढपाक सोदतात. आमी कदापी हे सहन करचे ना आनी तुमकां हे करपाक दिवचे ना. आनी तांचे जर फायन्स पळयत जाल्यार अशी परिस्थिती गोंयकारांचेर येतली की गाडी दवरता चावी दवरता आनी आमी वता. आमचे कडेन 5000-10000 पैसे भरपाक पैसे ना. अशी परिस्थिती गोंयच्या प्रजेचेर येवपाची आसा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कोविड लसीकरणाक नेट दिवंक उद्देग वेवसाय कचेऱ्यांनी कामाच्या सुवातेर वचून वाशिनां दिवपाचो केंद्राचो निर्णय. राज्यांक सुचोवणी केल्या. वाशीन, डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन होच कोविडा आड उपाय. लॉकडावनाची गरज ना म्हूण मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयलो. सगळ्याक केशी वाडटात, गोंयांतय वाडल्यो. 45 वर्सां सकयल्या ट्युरिझम उद्देगांतल्यांक वाशिनां दिवपा विशीं सरकाराचो विचार चल्ला. आमी जर कोरोनाचेर कंट्रोल हाडटले आसत जाल्यार वॅक्सिनेशन इज द सोल्युशन, सोशल डिस्टन्सींग आनी मास्क इज द सोल्युशन आनी प्रिकॉशन इज द सोल्युशन. लॉकडावन केलें म्हणजे सोल्युशन येवचें ना. आनी बऱ्याचशे कडेन आतां जे कडेन लॉकडावन परत करपाक लागल्या बीन आसत. दॅट इज सेकेंड म्हाजें म्हणणें. आमी खंयच चुकूंक ना. कारण देशांत जेन्ना इतक्यो केसीस वाडटात तर स्टेटीचे इतक्यो वाडटले. मी जर्नलिस्ट आसतले, ट्युरिझम इंडस्ट्रीतले आसतले, एक लॅटर बरयला फॉर द हॅल्थ मिनिस्टर. वी वॉन्ट परमिशन फ्रॉम दॅम. आमी डायरेक्टली दिवंक शकना. आतां कारण तांकां कशें आसा, आतां तांच्यांनी फ्रंटलायन वर्कर हो पोर्टला वेलो काडून उडयलो, को मॉर्बिडिटी हें काडून उडयलें. म्हणून आमी स्पेशल लॅटर बरयला फॉर दोज वर इन ट्युरिझम इंडस्ट्री, दोज वर इन मिडिया बिलो 45 ऑल्सो अलाव दॅम टू टेक द वॅक्सिनेशन सो दॅट बींग अ गोवा एज अ टुरिस्टीक स्टेट. बरेचशे जण हॉटेल इंडस्ट्रीज, बरेचशे जण सगळे ट्युरिझम इंडस्ट्रीन आसतले वॅक्सिनेशन दिवपा खातीर मागता. त्या खातीर आमी रिक्वेस्ट लॅटर धाडला. जर तांच्यांनी परमीट केले जाल्यार बिलो 45 सुद्दां आहा पळय न्ही, तांकां वॅक्सिनेशन घेवपाक अलाव जाता. आमी पुलिसांक आनी कलेक्टर ऑफिसाक सांगलां की एक एक मनीस 2-2 दिसलो सुद्दां न्हू जाल्यार तांकां 2-2 फायन मारले जाता. तांच्यांनी क्रावडाच्या प्लेसीसचेर वचून, पब्लीक प्लेसीसचेर वचून, बस स्टँड आसतलो, मार्केट एरिया आसतले, पब्लीक प्लेसीस आसतले, थंयसर आमी प्रायव्हेट जागेर कोणाच्या वयचें ना. देशांत कोरोना दुयेंतींचो आंकडो दिसान दीस वाडत आसा. फाटल्या 24 वरांत 1,15,000 नवे दुयेंती. गोंयांत 527 नवे दुयेंती. आज मेरेन इतले केन्नाच वाडूंक ना. आरोग्य मंत्रालयान फुडले 4 सप्तक सामके म्हत्वाचे म्हूण सांगला. आतां उद्देग वेवसाय कचेऱ्यांनी कामाचे सुवातेर वचून वाशिनां दिवपाचो सरकाराचो निर्णय.
केंद्रान राज्यांक तशी तयारी करपाक सांगल्या. खासगी वैजकी मळाचो या निर्णयाक येवकार. हे लास्ट वन वीक वी आर आफ्टर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस टू गिव्ह अस परमिशन टू गो टू द इंडस्ट्रीयल झोन्स अँड गेट देम वॅक्सिनेटेड बिकॉज वी आर गेटिंग आमचे सगळे जे कॉर्पोरेट हाऊसेस वडले असतात त्यांच्याकडे वर्क फोर्स खूप आहे. सो आय हॅव टोल्ड दानावडे सर आणि सतीश भाई सुद्धा हा सांगलंय की त्यांनी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांक जी लिस्ट करून सांग त्यांनी जे व्हिलेज लेवलचे जे लोक असा ते पाहुना अजून हांगा त्यांची सगळ्यांची लिस्ट करा. इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जे पीएससी येतात सीएससी येतात त्या दोतोराक कॉन्टॅक्ट करा. हॅव अ टायअप विथ देम आणि त्यांच्या सब सेंटरान तांकां व्हरून तांकां सगळ्यांक थंय हाडून ऍक्च्युअल वॅक्सिनेट करा. अवेअरनेस आणि कार्यक्रम करपाची गरज ना. पीपल नो दॅट देर इज अ वॅक्सिनेशन ड्राईव्ह. आता त्यांना प्रॉब्लेम असा की ते पावना. डिस्टन्स इज अ प्रॉब्लेम. नाव वी कॅन टेक दीस ऑपॉर्च्युनिटी जर आमचे एक वेल ऑइल मशिनरी जी असा पार्टीची हांवें सांगले की ही मशिनरी इफ यू कॅन यूज दीस मशिनरी इन गुड इंटेन्शन बरी वापरली आम्ही लोकांक हाडले आणि जसे आम्ही इलेक्शनांक हाडटा तसे हाडले आणि त्यांना वॅक्सिनेट केले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. दबाव घेनासतना परीक्षेची तयारी कशी करप हाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन चौथ्या परीक्षा पे चर्चा व्हर्च्युअल संवादात भुरग्यांक धडे दिले. स्वताक सिद्ध करपाची संद सदांच सोदीत रावची म्हणून प्रधानमंत्र्याचो कानमंत्र. विद्यार्थ्यांनी सगळ्या विषयांक समान महत्व दिवचे, खंयचोच विषय कठीण दिसचो ना म्हणून मोदी मास्तराचो सल्लो. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक पालकांनी मोदी मास्तरा कडेन शिक्षणाचे प्रश्न काढले. हमें दबाव नहीं बनाना चाहिए. त्या टीचर हो, स्टूडेंट हो, परिवारजन हो, यार दोस्त हो, अगर बाहर का दबाव कम हो गया, खत्म हो गया, तो एग्जाम का दबाव कभी महसूस नहीं होगा. कॉन्फिडेंस फलेगा, फूलेगा. कुछ माँ बाप इतने व्यस्त है, इतने व्यस्त है कि उन्हें बच्चों के साथ रियल सेंस में इन्वॉल्व होने का समय ही नहीं मिलता. इसका परिणाम क्या होता है? आज बच्चे के सामर्थ्य का पता लगाने के लिए पेरेंट्स को एग्जाम के रिजल्ट का सीट देखना पड़ता है. मडगांव पालिका वेंचणुके काँग्रेस गोवा फॉरवर्ड एकठांय. मडगांव सिवीक अलायन्स बॅनरा सकयल उमेदवार घालतले. बीजेपीक हरोवप हे एकूच टार्गेट म्हूण गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत आमदार आलेक्स मिडिया कडेन उलयले. विधानसभेक युतीचे कितें ते खंय हायकमांड थारायतले दिगंबराची जाप. सध्या टार्गेट MMC जॉयंट जाहीरनामो येतलो. पब्लीक सेंटीमेंट हा. ह्या पब्लीक सेंटीमेंटाक रिस्पेक्ट करून आम्ही हे मडगांव सिवीक अलायन्स म्हणून जे गेले खेपे आम्ही मडगांव सिवीक अलायन्स म्हणून म्हणिल्ले हो एक यशस्वी प्रयोग हो आम्ही रिपीट करतात. आणि तिनूय आमदार आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हांगाचे हे पॅनलांक सपोर्ट करतात. एकवट जाऊन हो गोंय विरोधी आणि गोंयकार विरोधी सरकार घरा धाडचो सगळ्यांक अशें दिसता. म्हणटकर आमकां दिसता की हे जे मडगांव सिवीक अलायन्स म्हणून आहा इज अ फर्स्ट साइन ऑफ टीम गोवा विच इज द ओनली फॉर्मुला टू सेव गोवा नाव. सो वी रिप्रेझेंट द विजडम ऑफ अवर पॉलिटिकल पार्टी टू कम टुगेदर टू सेव गोवा नाव. सो वी बिलीव दॅट दीस इज द ओनली फॉर्मुला टू सेव गोवा नाव. Let us, it is, see, we are doing something for this municipality. We take every step at a step by step. If situation demands, we don't have it, we don't have it at that point. So, it is not dead. Now we have taken a step here and we are just, we are doing our best. Now, when we are there, there are certain things which will not happen, which we have to learn from past mistakes. As far as Margaon is concerned, we are the local leaders who have got stakes in the municipal council. We are making an appeal through you. The appeal is not to divide. This is the message, nothing else. Election, assembly che election aji alliance will be taken decision by the party leadership at an appropriate time. Sarke clearly sangtau. This is a Margaon civic alliance between Patoda Forward and Model Margaon. Here there is no symbol of the party involved.
पालिका वेचणूक पक्षाच्या चिन्हात नाशिल्ल्यान किती करपाचे ते लोकल लिडरांचेर सोडला म्हणून जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर उलयलो. ऑलरेडी आम्ही जेव्हा दिनेश गुंडू आमचा जो इन्चार्ज आशिल्लो गोंयात आयलो तेव्हा ऑलरेडी हो प्रश्न जेव्हा आयलो की वेगवेगळे हेजेर कोण हे करपाक सोदतात तेव्हा वी हॅव लेफ्ट इट टू द लोकल युनिट्स अँड द लोकल लिडर्स टू बिकॉज वी आर नॉट इंटरफिअरिंग एनीवेअर because the elections are not on party lines, we have left it to the local leaders. As a PCC, we are not getting involved directly anyway. Bureau report, Prudent. Give ek barik so commercial break, rokhdas parat meya. बुधवारा 5 नगरपालिकांक 113 उमेदवारी अर्ज आयले. उत्तर गोंयांत 35, दक्षिण गोंयांत 78 अर्ज आयल्यात. 31 मार्च ते आज मेरेन एकूण 437 अर्ज. पंचायतीच्या प्रभाग पोटवेचणुकेक एकूण 8 अर्ज आयल्यात. 8 एप्रील अर्ज भरपाचो निमाणो दीस. वेचणूक 23 एप्रिलाक जातली. आयज हांवें 19 नंबराचे वॉर्डाचे फॉर्म भरलेले आसा. सो सगळ्याचे बरेपण म्हाका आणि म्हाका बरेचशे पांगडी मेळ्ळे आसा ती म्हाका आवडटात भावना. विथ द सपोर्ट ऑफ आर गॉड पीपल दॅट हॅव रिक्वेस्टेड मी टू स्टँड फॉर दॅम टू रिप्रेझेंट दॅम आय एक्सेप्टेड इट अँड टू वर्क विथ दॅम अँड फॉर दॅम. नगरसेवक किंवा नगरसेविका हे असल्या कारणान बारीक रस्ते जे गरजेचे गजाली असतात रस्ते आणि उदक आणि क्लीनस हे दोरप एक नगरसेविकाचे काम असतात आणि ते माझे सदैव चालू असं. आम्ही दोघी जणं गेली 15-20 वर्षां म्युनिसिपल हातून काम करतात. हांव जसं ग्राउंडार वयता हांव जसं लोकां कडेन कॉन्टेक्ट तसेच ते घरा बसून लोकांची लोक आमच्या ऑफिसात येतात तेव्हा ते आमची लोकांक सेवा दीत असतात. इन शॉर्ट सांगायचे झाल्यास माझ्या जाहीरनाम्यात असताले मोबलक पाणी अखंडित वीज सेवा आणि गुळगुळीत रस्ते इन अदर वर्ड्स स्मार्ट म्हापसा शहर म्हाका अपेक्षित असा. आणि आमकां खात्री असा जे 11 कॅन्डिडेट मॉडेल मडगांवचे जे आज आम्ही नॉमिनेशन फायल केल्या 11-11 निवडून येतले हातून मातसोय दुबाव ना. खूप प्रॉब्लेम आहात. गटारा प्रॉब्लेम आहात. लायटीचे प्रॉब्लेम आहात. नळाचे प्रॉब्लेम आहात. रस्त्याच्या 7-7 बिल्डिंग परमिशन दिला लोकांना नळात लायटीचे त्रास होतात. टुडे आय फायल माय नॉमिनेशन्स आणि टुडे आयज मुगेल 13 पास्कलाचो बर्थडे. सो वी हॅव चुजन दिस डे टू फायल द नॉमिनेशन बिकॉज विदाऊट हिज ब्लेसिंग आय कॅनॉट गो अहेड विथ इट. जे भाशेन पास्कालीन तेणीन पास्कालीक मोग दिला आनी विश्वास दाखयला तेच भाशेन ती म्हाकाय दाखयतली आनी हांवूय तेंचो तितलोय मोग करून तेंची सेवा करतलें. या जशें तुमकां खबर आसा 5 वॉर्ड डबलीन कॉन्स्टिट्युएंसी लागता आनी 5 कॅन्डिडेट हांगा आमचे सगळे उपस्थित आसा. अवश्य आमकां खबर आसा की 5 कॅन्डिडेट जिखतले आनी बरे मेजॉरिटीन जिखतले. कित्याक वाळपय 12 जण आनी पाटवळ गांवच्या दुदकारांचे 400 लिटर दूद सुमुलान रिजेक्ट केले. दुदांत सोऱ्याचो कंटेंट मेळ्ळा म्हूण सांगून दूद न्हयकारला. रिपोर्ट अजून येवपाचो आसा. पयलीं दूद व्हरपाक दोनदां येताली ती गाडी आतां एकदांच येता. तातूंत आनीक हे मदींच गोवा डेरी परस 2 रुपया वाडयले आनी 1 रुपया देंवयलो. सुमूल खंय गोंयांत नाकाच. सरकारान एक्शन घेवची. आमचें दूद अडवय वतालें कुलराक ते ह्या म्हयनो 2 म्हयन्यांक ना रे 2 म्हयने 2 म्हयन्यांक तेणी एकच टायम गाडी धाडटा
आणि ते दूध आम्ही फ्रिजातल्या घालता म्हणून त्यांनी जवळजवळ आता 10 कॅन आमच्या वाईट केला आणि 400 लिटर दूध वाईट झालेलं असा. शेतकऱ्यांन किती जगपाचे हे आमका कळपाक जाय. कूलर वाळो गाडी किद्याक धाडिना दोन्ही टाईम. शेतकरी एकच टाईम दूध घालता की कूलरवालो गाडी धाडटा याचे प्रत्येक त्या मॅनेजर कोण समूलाचा असा त्यांनी येऊन चौकशी करची. ते अल्कोहोल मेळा म्हणून सांगता, ते अल्कोहोल कसले मेळा? अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे किदो प्रकार हो पूर्ण आमकां रिपोर्ट मेळपाक जाय. दुधान किदें तांकां मेळ्ळें हें शेतकऱ्याक जर कळ्ळें जर आसत जाल्यार शेतकरी वेवस्थीत दूध घालता की ना आनी तितून किदें घटक मेळ्ळें ते पिणी पासून तांकां मेळ्ळें खावडींतल्यान गोरान आनी दुधान येयले ह्याची पूर्ण शहानिशा करपाक जाय. दोन टायम गाडी धाडूंक जाय आसली पयली तेंच्यांनी पयली फस्ट टायम मदीं काय जालें तेंचो हांगा अडवयचो तेंचो हो तो मोडलो काय म्हणटात ते कूलर मोडलो मागीर बिचोले दूध धाडपाचें एकाक दूध बिचोले पावा एका मेरेन दूध तुका बरें उरता. बरें आमी वेवस्थीत दूध भांडी आमी वेवस्थीत धुवन आमी कांय हें करिना ताबडतोब आमी फ्रिजार आमी आतां आमी दोनी टायम कालचर आमी घालता पूण आमी वेवस्थीत आमी फ्रिजार धरून आमी दूध घालता. तुका कसलोच वास तुका हांकां पांडुरंगाक विचार ह्या शंकराक विचार कसलोच तुका येवपाचो ना अजिबात कांयच. गोवा डेरी बोनस आनी बाकीचे इतर फेसिलिटीज दिता तशें तुमकां समोल दिता? पयलीं दिताले पूण ह्या दोन वर्सांक आमकां दर फरक आनी बोनस तरी कांय येवंक ना. पण रेटीन भितून कांय कितलो फरक आसा? रेटींग म्हणजे एज पर फॅट तांचो रेट मातसो चड आसा पूण तो कितें फॅट जर वाडली जाल्यार रेट मेळटलो न्ही शेतकऱ्याक. जर मेळोंक ना जाल्यार फॅट वाडूंक ना जाल्यार रेट मेळचो ना. आमचें दूद डॅमेज म्हणून हें करूंक लागलें म्हणजे दूध पाड म्हणून हें केलें. एक टायमच गाडी येवं लागली तुमी दोन टायमाचें एक टायम कलेक्शन करा म्हणून लागले आनी तशें दोन आमचें दूध थंयसून म्हाका रिजेक्ट करूंक लागलें थंयसून परत सेंटरान व्हरोन तुमचें दूध बरें ना पाडा म्हणून रिजेक्ट करूंक लागलें. अशें कितले फावट तुमचें दूध रिजेक्ट केलें? अशें आमचें कमीत कमी आतां 10 तरी कॅन ह्या म्हयन्यान मार्चान 10 कॅन सुमार पाड जालें. प्रत्येक दिसा इतले दिसा सांजच्या टायमार गाडी धाडिना एक टायम दूध केलो काय गरमीच्या टायमार दुधाचे सगळे पाड जावन वयता कलेक्शनी आनी हे पयशे लॉस कोणी भरून काडपाचे आनी कोण दितलो तांकां आमी तर प्रश्न विचारलो आमी हे लॉस कशे भरून काडू तर तुमी हे सांगता आमकां अडवय कुलरा हाडून हांगासून आमकां 10 किलोमिटर वचून आमकां ते परवडचेले ना शेतकऱ्यांक आणि आमकां हांगासर 1 किलोमिटरार गोवा डेरी असा ते आम्ही सोडून गोवा डेरी सोडून आम्ही समुला गेल्या म्हटलं हे आता वयल्यान आमचेच मानेर सुरीत येऊ लागले समुलाले एक तरी आमकां गोंयासून समुलातून समुलाक दूध कायमची समूल नष्ट करून हडोवची समूल हे नावच ठेवचे न्हू. राज्यात गरज नसताना हिजबाबाहेर झाडं मारतात म्हणून NGO लिव्हिंग हेरिटेज फाउंडेशन हायकोर्टात पावले. हायकोर्टान याचिकेची दखल घेऊन सरकाराकडच्यान जाप मागल्या. झाडां मारपा विशीं कितले अर्ज पेंडींग आसात ते एफिडेविटाचेर दियात. तशेंच जिल्लो ट्री अधिकारिणीचो स्टेटस कितें तो सांगचो म्हूण हायकोर्टान निर्देश दिला. केस 28 एप्रिलाक दवरल्या. मोपा एअरपोर्टाच्या कामाक चलपी 150 ट्रक बुधवारा ऑफ रोड गेले. सामको उणो रेट मेळटा म्हूण ट्रकवाले हायवे कुशीक ट्रक उबे करून संपार. आमदार मंत्री बाबून 2017 दिल्लें तें उतर तो पाळपाक फेल. फक्त आपलो फायदो पळयता. पेडणेकारांच्या पोटार आड म्हूण मोगोचो प्रवीण आल्लेकार तापलो. बाबूक ताचेंच पडलां. ताका जमपाचें ना. मुख्यमंत्र्यान खंय लक्ष घालचें? तो प्रॉपर रेट मेळना ना. जर रेट तांकां आयज 700 रुपया मेळटा जाल्यार मदीं दलाल आसा तांकां 1500 मेळटा म्हणान ह्यो स्ट्रायक आसा. तो डायरेक्ट जर तांच्या पर्यंत पावलेलो जाल्यार कसलोच प्रॉब्लम येवचो नसलो. कमीत कमी 20 ते 22 हजार रुपया ड्रायव्हरांचो पेमेंट जाता आनी वेरेंटर जर ओवरलोडाक चल्ले जाल्यार आमी सध्या मायनसान वयता. तेच गाडयेन सपोज इन्स्टॉलमेंट आसले बँक इन्स्टॉलमेंट ते कशे भरचे? आमचे मेन हे कितें आसा हितून की आमकां जो रेट मेळोंक जाय तो रेट जो आमकां म्हणजे प्रत्येक गाडयेकाराक परवडटा असो तो रेट मेळोंक जाय. जेन्ना 2017 तेणें सांगलेलें की आमचे सगळे प्राधान्य पेडणेकारांक मेळटले जाल्यार आयज ही परिस्थिती कित्या खातीर? आयज ह्या ओनरांचे ह्या भावांचे मागणें कितें आसा की आमकां मार्केट वेल्यू प्रमाणे आमकां ती ट्रीप वायज आमकां पयशे मेळचे. पर टन तेंचे कितें मागणें आसा तें पर टन पर किलोमिटर अशें तेंचें मागणें आसा जेणे करून तेंचे डिझल सुट्टले ट्रकाचे ड्रायव्हर आसा ते सुट्टले आनी तांकांय कितें तरी उरतलें म्हूण. हांव तेका सांग सोदता हे तूं पळय चलयला खंय फकत लोकांच्या तूं गरिबाच्या पोटार आड येताय
आज ते इतली प्रॉपर्टी मोपा घेतली त्यांना सांगले थंसर कामांक लायता म्हणून कामांक लावंक नाही दुवें प्लस त्यांना सांगले ट्रक तुमचे लायता म्हणून आज ट्रक त्यांच्या नसताना दुवें महाराष्ट्र कर्नाटकासून ट्रक हाडले आज ट्रक भायले हाडून दुवें आमच्या पेडणेकरांचे दुवें आमच्या जे पळय तुका कमिशन मेळटा पेडणेकरांक सांगची जाल्यार 800 रुपया तुका कमिशन हे खंय तरी बंद जावंक जाय आनी तांकां सगळ्यांक म्हाजो पाठिंबो आसतलो MGचो आनी हे म्हाका दिसता बाबू कडेन सॉल्व जावपाचें ना प्रॉब्लम हेतून CMान म्हाका दिसता हें घालूंक जाय हेतून मदें पडोन तेंचे प्रॉब्लम सॉल्व करूंक जाय आनी बाबू कडेन म्हाका दिसता हेच्या फुडें आनी कांय चलचें ना तेका हांगासरलो देंवोवपाचो हांव आयज तांकां इतलेंच आसा तांकां आयज हांगा मेळोन तांकां सपोर्ट करपा खातीर हांगा येयला आनी तांकां इतलेंच सांगूंक सोदता की एक दोन दीस तुमी पळयात तुमकां कितें थंयच्यान कॉल येता तुमकां कितें रेट्स वाडोवन दिता की ना आनी तांकां प्रोमीस करता हांव जर तांच्या जर फुडें स्टेप घेवपाचे आनी आंदोलन करपाचें आसा आनी जर हें सगळें ट्रान्सपोर्टेशन आसा तें बंद करपाचें आसा आनी मोर्चा व्हरपाचो आसा जाल्यार म्हाका खूब सपोर्ट आसतलो आनी आमच्या लोकांक घेवन सगळे जाण येवपाक रेडी आसात तांच्यांनी डेट आनी टायम सांगपाचे आनी फिक्स करपाचे तशेंच हांगाच थ्रू आमी बांद्या सुद्दां तांचो ट्रान्सपोर्ट थंयच्यान येता तो सुद्दां महाराष्ट्रान बंद करून दाखयतले आनी तांकां कितें ते पेडणेकार कितें हें आमी तांकां दाखोवन घेतले. कोविड उणे असताना 144 कलम लायले आणि कोविड वाढता असताना जमावबंदी काढली हे सगळे बहुजन समाज आणि मायनॉरिटीक पिडपाक म्हणून काँग्रेसीचा आरोप. गिरीश म्हणता शिगमो बहुजनाचा BJP करूंक दिलो ना. शब ए बारात इश्टराकय जमावबंदीचे निर्बंध मात आमदारांच्या बड्डे सेलेब्रेशनाच्या दबाजे चालल्यात. आधी खंय रस्त्या जाग्यार घालात मागीर तालांव. आणि आता जेव्हा केसीस कमी आशिल्ल्यो त्यांना Section 144 येतात आणि जेव्हा केसीस वाढपाक लागल्या Section 144 विड्रॉ जाता. सो हे सगळे कन्फ्युजन असा लोकां भीतर आणि त्या कन्फ्युजनाच्या खातीर आम्ही मुख्यमंत्र्याकडे आज क्लिअरली विचारपाक सोदता तुझो हो सरकार चलता तरी कसं चलता त्या कित तरी बेज असा काय कित तरी लॉजीक असं काय कित तरी कोणा तरी तकल्यांक येतात आणि झुक करून Section 144 हाडटात आणि जाय त्यांना Section 144 काढतात. पण आम्ही जेव्हा Section 144 लायतात त्यांना एक आम्ही हेतू सांगलेला की हो सरकार हो बहुजन सरकार समाजाच्या विरोधी आणि बहुजन समाजाचा जो शिगमो आशिल्लो तो करपाक घेवप ना. बहुजन समाजाक त्रास करप बहुजन समाजाचे सगळे जे इन्व्हेस्टमेंट केले आशिल्ले सगळे हेजेर त्यांना थंय त्रासांत घालप आणि बहुजन समाजाक हे करपाक घेवप. त्याचबरोबर हो सरकार मायनॉरिटीचे विरोधी मायनॉरिटीचे क्रिश्चन समाजाचे होली वीक आशिल्लो त्याचे नंतर इस्टर सेलिब्रेशन आशिल्ले आणि मुस्लिम बांधवांचे थंय प्रोग्राम आशिल्ले त्यांचे फंक्शन आशिल्ले ज्याका आम्ही बडी रात म्हणतात शबे बारात म्हणजे एक्झॅक्टली मायनॉरिटीक आणि बहुजन समाजाच्या विरोधी हो सरकार म्हणून आम्ही सांगताले ते ह्या Section 144 कोविड कमी असताना लायले आणि कोविड वाढतकर हे सेक्शन विड्रॉ केले. हे बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंटाची वेबसायट ट्विटर ॲप फेसबूक पेज टाटा स्काय ॲप JioTV ॲप. चार चौकात मास्क घालात विस्कळ भोवात वाशीन घ्यात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.